मधील बीड जिल्ह्यात ऊसतोड मजूर महिलांचं गर्भाशय काढून टाकल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीत समोर आली आहे. यामध्ये जवळपास 82,000 महिलांची तपासणी करण्यात आली. यामधली 13,000 जास्त महिलांची गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व गेले 15 वर्षात घडलेलं आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवरती कारवाई होईल, पण आता या महिलांना त्याचा त्रास होतोय आणि यासाठी राज्य शासनाचा आरोग्य विभाग, साखर आयुक्त यांना याबाबत माहिती देऊन ज्या ठिकाणी या ऊसतोड महिला जात असतात त्या ठिकाणी त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा दिल्या जाव्यात अशी मागणी केलेली आहे. सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलेलं असून यात योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. परंतु शस्त्रक्रियांच्या आधी आणि नंतर जे त्यांना गायडन्स किंवा समुपदेशन व्हायला पाहिजे ते पुरेसं झालेलं नाहीये. नंतर त्यांना जो काही त्रास होतोय, कंबर दुखणं, चक्कर येणं, त्याच्यामध्ये काय करायचं यांना माहीत नाही. कारण एकदा शस्त्रक्रिया संपली म्हणजे त्या दवाखान्याचा संबंध संपला असं त्यांचं मत आहे. तर त्यामुळे आरोग्य साक्षरता, त्याचबरोबर त्या जिथे ऊसतोडीसाठी जातात तिथे किमान अशा सुविधा, मग पाण्याची असेल किंवा स्वच्छतागृहांची असेल, मोबाईल टॉयलेट्स त्यांना उपलब्ध असणं, हंगामाला जाण्याच्या आधी आणि आल्यावरती त्यांची तपासणी त्यांना करून घेता येणं, त्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये त्यांना सहकार्य मिळणं, रेशनचं धान्य 6 महिने त्यांना आगाऊ मिळावं अशी आपण शिफारस केली आहे.